युवा दिशा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. बातमी आहे अमरावतीवरून. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त. हाती आलेल्या माहितीनुसार भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा साजरा करण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्यात. या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकाकडून प्रांगणात पायदळ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरुवात महानगरपालिकेच्या प्रांगणातून गांधी चौक, जवाहर गेट, जयस्तंभ चौक ते राजकमल चौक अशी करण्यात आली. या दरम्यान रॅलीमध्ये जनजागृतीसाठी पथनाट्य देखील करण्यात आले. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर झेंडा लावावा, राष्ट्रप्रेम जागृत व्हावेत यासाठी हा संपूर्ण उपक्रम देशात देखील राबवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आपल्यामधील असलेले राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम या अभियानाअंतर्गत केले जाणार आहे. जास्तीत जास्त घरांवर तिरंगा फडकविला जाणे ही अभिमानास्पद बाब आहे, असे संदेश या रॅलीच्या पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला. एकमेकांमध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढावी या हेतूने केंद्र शासनामार्फत हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात स्वातंत्र्याच्या आठवणी उजळून निघाव्यात, तसेच स्वातंत्र्य लढण्याच्या स्मृती ठेवून राहाव्यात यासाठी तिरंगा मोहीम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. जाणून घेऊया प्रवीण आष्टीकर यांची या संदर्भात आलेली प्रतिक्रिया. युवा दिशा न्यूज ब्युरो रिपोर्ट. या 75 वर्षाचा अमृत महोत्सव जो आहे तो पूर्ण भारतभर 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये साजरा होत आहे. या अनुषंगाने प्रत्येक घरी दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रत्येक घरी आपला तिरंगा जो आहे तो ध्वज संहितेचे पूर्ण पालन करून आपल्याला लावायचा आहे. तसेच प्रत्येक घरी जेवढं शक्य होईल तेवढं लाइटिंग करून आपण भारताच्या स्वातंत्र्याप्रती आपल्या ज्या काही भावना आहेत त्या भावना व्यक्त करायच्या आहेत. मी डॉक्टर प्रवीण आष्टीकर, आयुक्त अमरावती महानगरपालिका, याद्वारे अमरावती शहरातील सर्व नागरिकांना कडकडीचे आवाहन करत आहे की आपण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या घरावर, आपल्या इमारतीवर ध्वजसंहितेचं पूर्ण पालन करून 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या 3 दिवशी आपण आपल्या घरावर भारतीय तिरंगा प्रत्येक इमारतीवर, प्रत्येक घरावर आपण लावावा. तसेच आपण आपल्या घराचे वर लाइटिंग करून आपण आपल्या देशाप्रती, आपल्या स्वातंत्र्याप्रती ज्या आपल्या भावना आहेत त्या व्यक्त कराव्या, असं मी सर्वांना विनम्र आवाहन करत आहे.